लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही पवारांनी मंत्री आणि नेत्यांना दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या 12 जागा मिळतील अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी पवारांनी ही बैठक बोलावली होती. आपण बघतोय विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असं शरद पवार म्हणालेले आहेत. मुंबईत ही बैठक पार पडली आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, राष्ट्रवादीची एकूणच बैठक पार पडली आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश शरद पवार यांनी दिलेले आहेत, काय अधिक माहिती आहे? मधुरा, लोकसभा निवडणुकीचा निकाल 16 मे रोजी लागणार आणि हा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असं म्हणावं लागेल. आज शरद पवारांनी काही प्रमुख मंत्र्यांची बैठक मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी बोलवली होती आणि या बैठकीमध्ये साधारणतः लोकसभा निवडणुकीचा काय निकाल लागू शकण्याचा अंदाज घेतला आणि या अंदाजानुसार राष्ट्रवादीला अपेक्षा आहे की आपल्या 12 जागा राज्यामध्ये निवडून येतील आणि राष्ट्रवादीने 21 जागा लढवल्या होत्या. दुसरीकडे हा आढावा घेताना शरद पवारांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत आपल्या नेत्यांना की लोकसभा निवडणूक आता संपत्या त्याचे निकाल काही लागले तरी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागा. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुद्धा केलेली आहे. आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यात आधी तयारी सुरू केली होती. इतर पक्षांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू झाल्या होत्या, उमेदवारांची चाचपणी सुरू झाली होती आणि आता विधानसभा निवडणुकीची सुद्धा जवळजवळ 6 महिन्यांचा कालावधी अजून शिल्लक आहे विधानसभा निवडणुकीला. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागायचे आहेत, त्याच आधी राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असं म्हणावं लागेल. धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल. लोकसभेचा निकाल काहीही लागो मात्र विधानसभेची तयारी करा असे आदेश आताच शरद पवार यांनी दिलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.